कोरोना का संक्रमण रोकने के लिए पूरे देश को लॉकडाउन किया गया है। ऐसे में मजदूरी करने वालों पर भूखे रहने की नौबत आई है, लेकिन स्वयंसेवियों द्वारा ऐसे जरूरतमंदों को राशन किट का वितरण किया जा रहा है। इसी कड़ी में पुलिस कर्मचारी वसाहत नागपुर द्वारा मजदूरों को अक्षय तृतीया के अवसर पर राशन किट का वितरण किया गया है। देश में कोरोना महामारी का संक्रमण रोकने के लिए पूरे देश को लॉकडाउन किया गया है। ऐसे में रोज मजदूरी करने वालों पर भूखे रहने की नौबत आ रही है, लेकिन कुछ स्वयंसेवी संस्थाओं द्वारा और स्वयंसेवियों द्वारा ऐसे जरूरतमंदों को राशन किट व भोजन दान किया जा रहा है। इसी कड़ी में गिट्टी खदान स्थित पुलिस कर्मचारी वसाहत द्वारा कंस्ट्रक्शन वर्क में काम कर रहे देश के विविध प्रांत से आए हुए मजदूरों को अक्षय तृतीया के शुभ मुहूर्त पर अन्नधान्य किट का वितरण किया गया है। आमच्या 280 पोलीस क्वार्टर मध्ये कंस्ट्रक्शन वर्क मध्ये जे काम करणारे लोक आहेत ते मागा आमच्या झोपडी बनून राहतात। आम्ही सर्व लोकांनी पुष्कळ दिवसापासून विचार केला होता की त्यांच्यासाठी त्यांचे काम बंद झालेले आहे, ते अलग अलग प्रांतचे असले तरी त्यांना काहीतरी आपल्याकडून मदत मिळायला पाहिजे म्हणून सर्व लोकांनी त्यामध्ये यादव यांनी पुढाकार घेतला आणि सोबतच्या लोकांनी पुढाकार घेऊन पूर्ण 200 क्वार्टरमधून कलेक्शन केलं। कलेक्शन केल्यानंतर मसाला पॅकेट अन्नधान्य हे सर्व मिळून आज अक्षय तृतीयेच्या दिवशी आम्ही त्यांना वाटप केलेलं आहे। आणि आमची अपेक्षा हेच आहे की आमचे पोलीस बांधव जसे दिवस रात्र काम करतात तसंच आम्ही सिव्हिल लोकांना हे बोलू इच्छितो की तुम्ही काही दिवस पुन्हा लॉकडाऊनमध्ये राहा, जोपर्यंत सरकार सांगत नाही तुम्ही राहा आणि सेफ डिस्टन्स ठेवा। हे मोठी महामारी आज आपोआप संपणार आहे आणि यासाठी सर्वच लोक आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत आहे। हां, तर हे आमचं पूर्ण आमच्या लोकासोबत लोकांसाठी एक लहानसं प्रयत्न होतो। आम्ही सर्वांनी पोलीस वसाहत कर्मचारी 280 क्वार्टरमधील लोकांनी मिळून ठरवले की बा जे कोणी बाहेरगावचे राहणाऱ्या MP-मधील UP-मधील छत्तीसगडमधील त्यांना लॉकडाऊनमध्ये जे काही त्यांचे बेहाल होत आहे ते आम्ही स्वतः प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं। त्या कारणामध्ये पोलीस कर्मचारी वसाहत 280 क्वार्टरमधील सर्व पोलीस कर्मचारी आणि त्यांचे परिवार यांनी ठरवलं की आपण काहीतरी आपल्या राष्ट्रसेवेसाठी एक पाऊल टाकायचं। ते पाऊल म्हणजे आम्ही उचललं की आम्ही जे काही आमच्या पाठीमागं राहतात बिल्डिंगच्या ज्यांचं कोणाकडे विशेष लक्ष नाही आहे त्या लोकांना गरजू लोकांना मदत करायची। त्या कारणाने आम्ही प्रत्येकाने सुखुशीनं जे काही आमच्याकडून निधी जमला मदत निधी तो जमा करून आज रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभमुहूर्ता दिवशी आम्ही त्या लोकांना गरजू लोकांना अन्नधान्याची मदत केलेली आहे। तशीच मदत सर्वांनी यापूर्वी जे कोणी असतील भविष्यामध्ये आम्हाला जे कोणी ऐकत असतील त्यांनी पण करावी असं आम्ही त्यांना आवाहन करतो आणि राष्ट्रसेवेसाठी अशी संधी पुन्हा येणार नाही याची सुद्धा मी त्यांना कल्पना करून देतो। आणि ज्या पोलीस कर्मचारी वसाहतमधील 280 पोलीस क्वार्टरमधील कर्मचारी आणि त्यांच्या परिवारांनी मदत केली त्यांची मदत मुळे हा कार्यक्रम आज शक्य झालेला आहे आणि भविष्यातही कोणती अशी आपत्ती राष्ट्रीय आपत्ती जर निर्माण झाली त्याकरता पोलीस कर्मचारी वसाहतमधील सर्व कर्मचारी तत्पर राहतील मी असं आपणास आश्वासन देतो। लोकांना मी एवढा संदेश देऊ इच्छितो की आज जे काही कोरोनाबाधितमुळे जे काही महामारी सुरू आहे महामारी त्या महामारीकरता जे पाऊल आज पोलीस कर्मचारी वसाहतमधील कर्मचाऱ्यांनी उचललेलं आहे त्यांच्या परिवारांनी उचललं आहे तसंच पाऊल ह्या देशामध्ये राहिलेलं प्रत्येक व्यक्तीने जर उचललं तर त्याचा लोकांना फायदा होईल आणि सर्वांना मदत मिळेल। कोणी उपाशीपोटी राहणार नाही त्यामुळे देशाचा जो एकता आहे ते लोकांना दिसून येईल। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, NBCN न्यूज नागपुर।